संग्राम शूटिंग साठी स्टंटमन म्हणून काम करताय, अशी काय गरज पडली आहे? संग्रामराव, बोलणार नाही आमच्या संघ, एवढे रागावलंय स्वतःच्या आईवर, काय काम आहे? संग्रामराव अहो, आम्ही जे बोललो ते मनाला लावून घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका सर। अहो आम्ही समजा तुमच्या भल्यासाठीच बोलत असतो ना। आम्ही कुठं म्हणतोय की तुम्ही चुकीचं बोलला, उलट तुमचं बोलणं आम्हास्ती पटलंय। एखादी गोष्ट आम्हास्ती जर हवी असेल तर ती सावताच्या जोरावर कमवून दाखवायची धमक आमच्यात असायला हवी, आणि ती हाय म्हणून आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलंय। आम्ही काय हे बघाय साहेब, आता पण बिन काय नाही, आम्ही एकदा ठरवलंय आर नाही तर पार। जोपर्यंत आम्ही आमचं आव्हान पूर्ण करून दाखवत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। सासूबाई काय बोलत होते संग्राम, कसलं आव्हान स्वीकारले त्यांनी? म्हणजे तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकत होता वय? नाही सासूबाई, आम्हाला आमच्या पोरा संघ चार सबूत बोलायला तुमच्या परवानगीची गरज आहे का? प्रत्येक गोष्टीत ना खुपसायची गरज नाही। तसं नाहीये सासूबाई, अहो या आव्हानापायी संग्रामना जर काही, संग्राम रावांच्या आम्ही आई साहेब आहोत, तुमच्यापेक्षा जास्त काळजी आहे आम्हाशी त्यांची। अन हे समजत जे चाललंय ना त्याला जबाबदार तुम्ही आणि तुमचा शिक्षणाचा हक्कच आहे। तुम्हाला जर स्वतःच्या नवऱ्याची इतकीच काळजी असल ना तर हा शिक्षणाचा हट्ट जो आहे ना तो सोडा। पण एक गोष्ट याद राखा, या तुमच्या हट्टापरीस आमच्या लेकरास काय झालं ना तर इथल्या इथं जित्त गोडीन तुम्हासनी। ध्यानात ठेवायचं, नक्की कुठलं आव्हान स्वीकारलंय संग्राम आणि त्याच्याशी माझ्या शिक्षणाचा काय संबंध? सासूबाई उगाच म्हणाल्या नसतील ना असं? नाही, कारण संग्रामही गेले 2-3 दिवस विचित्रच वागतात। सासूबाईंच्या आव्हानाखातर संग्रामने हे स्टंटमनचं काम घेतलं हे नक्की, पण या सगळ्याशी माझ्या शिक्षणाचा काय संबंध? नोकरी म्हणजे 1 आठवड्यात 2 लाख माझ्या फीसाठी। संग्राम हे सगळं माझ्या फीसाठी करतात आणि नेमकं मी 1 आठवड्यात 2 लाख कमवणं अशक्य आहे असं म्हटल्यावर त्यांचा अहंभाव दुखावला, त्यामुळे ते आणखीनच पेटलेत। माझ्यासाठी हे कसलं आव्हान स्वीकारून बसलायत संग्राम, कसलं आव्हान? हे बघा आता आहे ना नवीन स्टँड आहे, या ज्या ट्यूबलाईट आहे ना तुमच्या पाठीवर फोडायच्या आहेत। काय ते कसं आहे माहितीये का? हा विश्वविक्रम आमच्या हिरोने केला होता आणि हे विश्वविक्रम केल्यामुळे त्याला सर्टिफिकेट पण मिळालं होतं, पण त्या हिरोईनच्या वडिलाला आला राग, मग त्याला राग आल्या कारणाने त्यांनी त्याच्या पाठीमध्ये गुंड पाठवले ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी। मग ते सर्टिफिकेट परत ना हिरोला घ्यायचं आहे म्हणून तो आपल्या जीवाची बाजी लावतोय, कळलं ना? ही स्टोरी आहे। हा
अहो ही तर स्टोरी आहे, हे तर लोकांना आवडतं. स्टँड ड्रामा ऍक्शन हिरोईन साठी हिरो काय पण करतो. तुम्ही तयार आहात का? हा हा आम्ही तयार आहोत. तुमच्यासाठी काय पण. देखो दादा, ते शूटिंग चाललं होतं तिथे तुम्ही संग्रामना बघितलं होतं ना? होय, त्या डायरेक्टर संग बोलत बसले तो दादाराव. अक्षी स्वतः हिरो असल्यावानी बाकी काय म्हणा, आपलं दादाराव हिरोवानीच आहे. मला काय वाटतं वहिनी साहेब, त्यांनी काम करायला हरकत नाही. लय भारी दिसतील दादाराव आणि विलन संग फायटिंग करतील. ते शूटिंग कुठे चालू आहे? मी पाहिलं तर ते कळंब्याच्या इकडे चाललं होतं. काहीतरी मारामारीचा सीन होता. बरं, मी येते. तुम्ही तिकडे चाललास? हो, जरास काम आहे. बरं, सासूबाईंनी जर विचारलं तर त्यांना सांगा की मी बाजारात गेले. हा चालेल. दादा, काल इथे शूटिंग चालू होतं ना? होय की, चाललं होतं. चाललं होतं म्हणजे मग आज इथे कोणीच का दिसत नाहीये? ती शूटिंग आज इकडे नाहीये, आज ती समधी मंडळी टेकडीकडे गेले. टेकडीकडे? थँक्यू. कसं आहे माहितीये का, हा जो सीन आहे या सीन मध्ये ट्यूबलाईट तुमच्या पाठीत फोडण्यात येतील. ती ट्यूबलाईट फोडताना तुम्ही सरळ समोर बघायचं. जर तुम्ही इकडे तिकडे बघितलं तर काचेचा एखादा तुकडा तुमच्या डोळ्यात जाऊ शकतो आणि त्याने खूप मोठा अपघात होऊ शकतो. समजलं ना तुम्हाला? तर त्यामुळे काही जरी तुम्हाला झालं तर तुमचा फोकस हलू द्यायचा नाही अजिबात. कळलं? आलं लक्षात तुमच्या? हा स्टंट पहिल्या स्टंटपेक्षाही खूप भयानक आहे. कारण यात नुसत्या काचच फुटत नाही तर याच्यात हाणामारी पण आपण दाखवलेली. दादा थोडं लवकर चला प्लीज. छोटीची जरी चूक झाली तर ती खूप मोठी धोकादायक होऊ शकते. तुमच्या लक्षात येतं ना? पण आता मला काय सांगायचं माहितीये का? हो, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं ना, काय बी असेल तरी आम्ही करायला तयार आहोत म्हणून. ओके मग, परफेक्ट. चला टेक करूया. आम्ही जरा येऊ का? ओके ओके, जाऊन या. असिस्टंट भाई साहेब. दादा, ते स्टंट करणारे कुठे आहेत? थँक्यू. संग्राम तर इथे कुठेच दिसत नाहीयेत, म्हणजे ते इथे काम करत नसावे. देव करो आणि तसंच असो. हॅलो. हा दिघो दादा, बोला. हो, लगेच आले मी. हो, ओके, रेडी ना? चलो फिर टेक करते, आ जाओ.
उगाच निघून आले मी तिकडनं. सगळ्या प्रकरणाचा छडा लावून यायला होत, पण संग्राम तर तिथे कुठेच दिसले नाही. स्टंट करणारा कुणीतरी वेगळाच होता. पण मग ते कन्सेंट लेटर, ते पैसे, काहीच कळत नाही. देवा काहीही कर, पण संग्रामना या सगळ्यात सोडव. संग्राम भाऊ कुठे होता तुम्ही? आणि दिवसभरात किती फोन केले मी तुम्हाला? तुमचा फोन का बंद होता? अहो काय माहित काय झालंय फोनला, नेहमी नेहमी बंद पडायला लागलाय. नवीन घ्यावा लागेल बहुतेक. संग्राम आता हे काय झालं? आज पुन्हा मारामारी करून आलात? अहो एक काय नाही, जरा धडपडलो. एक मिनिट संग्राम. अहो धडपडलो म्हणजे झालं काय माहित आहे, आम्ही आमच्या मित्रासंग गाडीने चाललो होतो, तर रस्त्यात आहे ना झाडाची फांदी तुटल्याने समोरच्या काचवरच पडली आणि ती काच फुटली. दोघांना काय झालं नाही, पण ते काचा जरा लागल्या. संग्राम एक सांगू, तुमच्या त्या मित्राला म्हणावं की हट्ट सोड आता. अहो कसली पैसा लावून बसलाय तो घरच्यांसोबत, आणि तसेही 2 दिवसात 50,000 कमवलेत ना त्याने. अहो त्यानं तर आज पण कमाल केली. 3 दिवसात त्याच्याकडे 75,000 रुपये जमलेत. जे काही असेल ते, पण म्हणजे हिशोबात 1 आठवड्यात 2 लाख कमवू शकतो हे सिद्ध झालंय ना आता. बस ना मग. हे बघा संग्राम, स्वतःच्या जीवाशी खेळ करून उरलेले पैसे कमवायची काहीही गरज नाहीये. असं कसं? अहो पैस पुरी झालं बिगेर मागं हटायचं वय, मारदासने जमायचं नाही ते. या असल्या कारणांसाठी स्वतःचा जीव दावावर लावण्यात कसली आली मर तुमची? बघा सांगा, हे सगळं करताना त्याने विचार केलाय का? जर त्याला काही झालं तर त्याच्या घरच्यांचं काय होईल, त्याच्या बायकोचं काय होईल? हो तुम्ही काळजी करू नका, तो जीवाशी खेळ वगैरे काही करत नाहीये. तुम्ही चिंता सोडा. अहो आम्ही आमच्या मित्रांना ना चांगलं ओळखतो, तो पैस पूर्ण झालं बिगर माग हटणार नाही बघा. हा कसला हट्ट आहे संगा? म्हणजे एक मित्र म्हणून तुम्ही त्याला समजवायला हवं ना, आणि आता तुम्हीच त्याची बाजू घेताय. तुम्हीच समजूत काढा त्याची, त्याला समजवा की हे सगळं ताबडतोब बंद कर, नाहीतर मी त्याच्या बायकोला गाठून सगळं काही सांगून टाकी ना. बस देवेनी, या समध्यांमध्ये तुम्हाला पडायची काय गरज नाहीये. ही पैस जिंकणं त्याच्यासाठी कर्तृत्वाचा आणि अभिमानाचा सवाल आहे. तो ही पैस जिंकून दाखवणारच. संग्राम बस, परीक्षा तोंडावर आली ना, तुमचा अभ्यास कुठवर आलाय? या समध्यांमध्ये ना खुपसण्या परीस ना त्या अभ्यासात डोसकं लावलं तर जास्त बरं होईल. साहेब नमस्कार. संग्रामराव आलात? ओके, पण तुम्हाला ह्या बाईकचा स्टंट करायचा आहे. तुम्ही रेडी होऊन या. बरं ठीक.
एक मिनिट हाँ हो बाई थांबा काय काम आहे इकडे अहो मला आज जाऊ द्या ना माझं थोडंसं काम आहे बघा इथे शूटिंग चालू आहे आणि तसं तुम्हाला आज जाता येणार नाही अहो पण बघायचं असेल तर इथूनच बघा साहेब बोला काय करायचं हां संग्रहराव या बाईक वरती बसून तुम्हाला या प्लॅटफॉर्म वरून तिकडे उडी मारायची जमेल ना तुम्हाला हो जमेल ना पण याच्या अगोदर तुम्ही अशा कधी बाईकच्या करमती केल्या होत्या अहो खूपदा केलेत खूपदा अशा उड्या तर लय वेळेला मारल्यात फक्त एवढंच आहे की आता शूटिंग मध्ये पहिल्यांदा करणार तर हा संग्रामराव हा स्टंट कालच्या स्टंट पेक्षा ही अतिशय डेंजर स्टंट आहे तर याच्यामध्ये तुमचे हात पाय मोडू शकतात तुम्ही रेडी आहात तुम्ही काय काळजी करू नका काय भी होणार नाही आम्हाला पण जरा सांभाळू ना हो हो हा ही बाईक घ्या आणि तुम्ही तिकडून या ओके भारी डेअरिंग बाईज गड्डी दिसतोय दिसतोय तर कसा हो आता बघूत काय करतोय छान काम केलं तुम्ही छान शॉट दिला हे स्पॉट पाणी घेऊन या पाहत आहे खूप मजा आली संग्राम अरे लय भारी स्टंट मारलं गाड्यानं अरे लय निद्रा छातीचा माणूस आहे नवीन आहे आजपर्यंत छोटे मोठे स्टंट केले गाड्यानं पण खरी कमाल उद्या आहे अरे तो डायरेक्टर सांगत होता उद्या बिल्डिंग वरनं उडी मारायचा स्टंट आहे अरे काय सांगलास मरण्याचा पण धोका आहे अरे मेला तर सुटल तर एकदाच हात पाय मोडून लुळा पांगळा झाला तर जन्माचं भांडूळ होऊन बसल काय करेल देव जाणे बाबा माझी फी भरण्यासाठी स्वतःचा जीव दावावर लावायला चालले संग्राम आणि काहीही झालं तर आता मागे हटणार नाही आता त्यांना अडवण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तेच मी करणार मला करावं लागणार